ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेलमधील निर्जन स्थळी 6 महिन्यांपूर्वी महिलेचा गळा दाबून खून करून पळून गेलेल्या आरोपीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी अटक केली. पांडव गोरख जाधव उर्फ पांड्या वय 21 राहणार मालधक्का झोपडपट्टी असे आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी आणि मयत महिला यांचे प्रेम संबंध असून घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत महिला यांनी दारू पिऊन आपसात झालेल्या भांडणातून आरोपीने मयत महिलेचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह टाटा पॉवर कॅम्प कॉलनी भिंगारी या ठिकाणी टाकण्यात आला. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे सिनियर PI सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी पनवेल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2023 साली एका महिलेचा भिंगारी गावाजवळ मृतदेह मिळाला होता. तिचा खून झालेला होता आणि त्यामध्ये कुठलाही क्लू नव्हता. ही महिला पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर उघड्यावर राहत होती, मिळेल ते काम करत होती आणि म्हणून त्या परिसरात राहणारे सर्व लोक आणि तिच्या संपर्कात येणाऱ्या लोकांबाबत विचारपूस करून त्या सगळ्या लोकांची चौकशी टेक्निकल अनालिसिस हे आमचं मध्यवर्ती कक्ष करत होतं आणि मग असं निदर्शनास आलं की तिच्या सोबत राहणारा तिच्याशी परिचित असलेला एक इसम काही दिवसापासून गुन्हा घडल्यापासून त्या परिसरातून गायब आहे. म्हणून त्यावर फोकस करण्यात आलं आणि तो मोबाईल वापरत नव्हता. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा आणि नंतर गुजरातमध्ये सुरत अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता, त्यामुळे त्याला तसं शोधणं अवघड होतं. म्हणून खबरी इस्मांना त्याच्याबद्दल माहिती दिली होती आणि मग आता सेंट्रल युनिटच्या API अलका पाटील आणि पोलीस हवालदार महेश पाटील यांना 29 मार्चला माहिती मिळाली त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत की हा जो संशयित इसम आहे जो गायब होता तो ओरियन मॉलच्या समोर पनवेलला आलेला आहे आणि मग त्यावरून आमच्या पथकाने जाऊन त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली सखोल, 7-8 तास त्याचं ग्रिलिंग केलं, त्या परिसरातले त्यावेळेसचे अवेलेबल CCTV फुटेजेस मॅच करून पाहिलं आणि त्यांनी त्या गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. तो तिच्याशी तिच्या 5-6 महिन्यापासून तिच्या ओळखीचा होता. घटनेच्या दिवशी मयत महिला आणि आरोपीने मद्यप्राशन केलं होतं, त्यातून त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणामधून त्याने गळा दाबून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे.